भाजपचं शिष्टमंडळ सध्या चेंबूर पोलीस स्थानकासाठी रवाना झालंय. पोलखोल रथाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यावरती भाजपचे नेते ठाम आहेत आणि जर पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली नाही किंवा प्रकरणाचा शोध घेतला नाही तर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात येतोय. नवनाद बन आपल्याला अधिक माहिती देतात. नवनाथ, भाजप नेत्याने तर काय भूमिका घेतली आहे? ज्ञानदा, पोलखोल रथाची तोडफोड केल्यामुळे भाजपचे नेते आता आक्रमक झालेले आहेत आणि चेंबूर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन देण्यासाठी हे सगळे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रताप लाड, राजेश शिरवडकर हे भाजपचे पदाधिकारी आता चालत चालत चेंबूर पोलीस स्टेशनकडे निघालेले आहेत. आरोपींना तातडीनं अटक करावी या मागणीसाठी ते आता चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतील आणि आरोपींना जर का अटक केली नाही तर त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करू असा इशारा देखील भाजपच्या वतीने देण्यात आलाय. पोलखोल अभियान सुरू झालेलं आहे भाजपचा आणि याचा प्रचार करण्यासाठी भाजपच्या वतीने एक प्रचार रथ बनवण्यात आला आहे. परंतु काल रात्री प्रचार रथाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणात तोडफोड करणाऱ्यांना सीसीटीव्हीच्या आधारे तातडीनं अटक करावी, अटक केली नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन देऊ असा इशारा भाजपने दिला होता. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जवळपास 1 किलोमीटर अंतरावर हे पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशन पर्यंत भाजपचे सगळे नेते चालत चालत मोर्चा काढत निघालेले आहेत आणि पोलीस स्टेशन समोर चेंबूर पोलीस स्टेशन समोर जाऊन ते ठिय्या आंदोलन धरतील. नवनाथ, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.